शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात आजचे म्हणजे दिनांक चार पाच दोन हजार एकवीसचे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत देवळा नांदगाव मनमाड चांदवड व वणी येथील कांदा बाजारभाव सुरुवात करूया पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज सातशे ट्रॅक्टर व सहाशे बावीस जीपची आवक झाली होती लाल कांदा कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त नऊशे एकाहत्तर रुपये व सरासरी आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे गावठी कांदा कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे चाळीस रुपये व सरासरी एक हजार चारशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तसेच गावठी गोलटा कांदा कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त आठशे रुपये व सरासरी सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे यानंतर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील कांदा बाजार भाव देवळा बाजार समितीमध्ये नवीन उन्हाळी कांदा कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे नव्वद रुपये व सरासरी एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे एकूण अंदाजे आवक होती सात हजार क्विंटल यानंतर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव येथील कांदा बाजार भाव नांदगाव बाजार समितीमध्ये लाल कांदा कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त एक हजार चौदा था। रुपये व सरासरी आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे लाल कांद्याची आवक होती चोवीस नग तसेच उन्हाळी कांदा कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे ऐंशी रुपये व सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे उन्हाळी कांद्याची आवक होती चारशे तीन नग आता पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील कांदा बाजार भाव मनमाड बाजार समितीमध्ये लाल कांदा कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त एक हजार दोनशे रुपये व सरासरी नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे लाल कांद्याची आवक होती बत्तीस नग तसेच उन्हाळी कांदा कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक, एक हजार चारशे रुपये व सरासरी एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे उन्हाळी कांद्याची आवक होती सहाशे नग आता पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील कांदा बाजार भाव चांदवड बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे चोपन्न रुपये व सरासरी एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तसेच उन्हाळी गोल्टा कांदा कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त नऊशे त्र्याहत्तर रुपये व सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे आणि लाल कांदा कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार रुपये व सरासरी नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे यानंतर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती वणी येथील कांदा बाजारभाव वणी बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे चाळीस रुपये व सरासरी एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे उन्हाळी गोल्टी कांदा कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त एक हजार बारा रुपये व सरासरी सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे उन्हाळी कांद्याची आवक होती दहा हजार क्विंटल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान